नमस्कार वर्ल्ड ऑफ एवीके मध्ये मी अरुणा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज नवरात्र उत्सवातला आठवा दिवस आहे, आज अष्टमी आहे, आज महागौरी या देवीची पूजा केली जाते आणि आजचा रंग आहे मोरपंखी। तर आज मी काव्याला अष्टमी स्पेशल टिफिन दिलेला आहे आणि त्याच्या मी रेसिपीज पण तुम्हाला आता दाखवणार आहे। तर त्या काय आहेत त्या आता तुम्ही पहा आणि त्यानंतर मी दारात रांगोळी काढणार आहे, तर ती कोणती आहे ते सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल। तर त्याआधी अष्टमी स्पेशल किड्स टिफिन आयडिया आता तुम्ही पहा। तर इथे मी हे भिजवलेले चणे घेतलेले आहे, रात्रभर मी गरम पाण्यामध्ये पाणी गरम केलं, मग त्यामध्ये मी चणे भिजत ठेवले होते रात्रभर। गरम पाण्यामध्ये चणे चांगले भिजतात, तर त्यामध्ये मी एक ग्लास पाणी ओतलेलं आहे। आता यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकलेले आहे, पाव चमचा हळद टाकणार आहे, थोडेसे जिरे टाकणार आहे आणि कुकरला एक 7-8 शिट्ट्या घेणार आहे, कारण चणे चांगले शिजले पाहिजेत। तर मध्यम आचेवरती मी 7-8 शिट्ट्या घेणार आहे। तर एका बाजूला चणे शिजत आहेत कुकरमध्ये, तोपर्यंत मी पीठ मळून घेणार आहे। तर हे मी 2 वाट्या पीठ घेतलेले आहे, तर यामध्ये मी 2 चमचे रवा टाकणार आहे। तर हा माझ्याकडे जाड रवा आहे, यामध्ये मी 1/2 चमचा मीठ टाकणार आहे। एकदा हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घेणार आहे आणि छान घट्टसर असा मी गोळा करून घेणार आहे। तर रवा टाकल्यामुळे या ज्या पुऱ्या आहेत छान मस्त फुगतात आणि पुऱ्या चवीला पण छान लागतात आणि खूप मस्त होतात। तर थोडे थोडे पाण्याचा वापर करून छान घट्ट गोळा म्हणून घेणार आहे। तर पीठ मळले आहे, तर यामध्ये मी 1 चमचा तेल टाकून अजून छान असा गोळा करून घेणार आहे। पीठ छान मळून घेणार आहे, तर मस्त मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ मी 1-10 मिनिटे झाकून ठेवणार आहे। तर मी आता शिरा करत आहे, तर 1 लहान वाटी मी रवा घेणार आहे। तर त्याच्या 3 पट मी या पातेल्यामध्ये पाणी टाकून घेतले, त्यामध्ये चवीप्रमाणे साखर आणि त्याचमध्ये मी 1-3 ते 4 ज्या वेलची आहेत त्या कुटून त्यामध्ये टाकलं। तर एका साईडला सिरप होत आहे शुगर सिरप, तर दुसऱ्या बाजूला मी रवा छान भाजून घेणार आहे। तर पॅन गरम करून त्यामध्ये 1-3 चमचे मी तूप गरम केले, त्यामध्ये हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते छान मी तळून घेतले, त्यामध्येच ही 1 लहान वाटी मी रवा आता छान भाजून घेत आहे। तर जेवढा मी रवा घेतला आहे त्याच्या 3 पट मी एका बाजूला पाणी साखर गरम करायला ठेवलेलं आहे। तर हे अशा प्रकारे छान मस्त लालसर असा रवा मी भाजून घेतला। आता त्यामध्ये गरम गरम जे शुगर सिरप बाजूला बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलेलं आहे, गॅस मंद आचेवरती ठेवलेला आहे। आता 2 मिनिटे वाफ घेतली मी रव्याला, पुन्हा एकदा छान व्यवस्थित मी हा जो सर्व रवा आहे व्यवस्थित मिक्स करणार आहे, पुन्हा झाकण ठेवून 1 मिनिट मी वाफ घेणार आहे। तर पुढच्या 1 मिनिटामध्ये रवा छान मस्त शिजेल। तर 1 मिनिट झालेले आहेत, मस्त मऊसूत असा छान तुपातला रवासुद्धा बनून तयार आहे। तर कुकरच्या 1-7-8 मी शिट्ट्या घेतल्या, तर 1-10 मिनिटे मी कुकर थंड होऊ दिला। तर आता चणेसुद्धा छान शिजलेले आहेत, तर याच्यामधले जे चणे आहेत ते शिजले पाहिजे, जर नाही शिजले तर अजून 4-5 तुम्ही शिट्ट्या घेऊ शकता। तर इथे मी 1/2 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद घेतलेली आहे आणि मीठ मी चणे शिजताना टाकले होते त्यामुळे मी आता नाही टाकणार। तर मी कढई चांगली गरम केली, त्यामध्ये 1.5 चमचा तेल मी टाकून घेतलेले आहे गरम करून। तर इथे मी एकदम थोडेसे आले टाकलेले आहे किसलेले, 1/2 चमचा जिरे टाकले, यामध्ये मी सर्व मसाले टाकलेले आहे। तर हे मसाले जळले नाही पाहिजेत। तर यामध्ये लगेचच मी शिजलेले चणे होते त्या पाण्यासकट टाकले। तर अष्टमीसाठी जी चण्याची भाजी करतात त्याच्यामध्ये कांदा लसूणचा वापर करत नाही, तर त्याचप्रमाणे मी ही भाजी केली। तर हे जे पाणी आहे हे मी पूर्णपणे आटून घेणार आहे आणि सुकी चण्याची भाजी करणार आहे। तर हे अशा प्रकारे सर्व पाणी आटलेले आहे भाजीतले आणि मस्त सुकी चण्याची भाजी बनून तयार आहे। तर आता मी पुऱ्या करायला घेणार आहे। तर शिरा झालेला आहे, चण्याची भाजी झालेली आहे, आता मी मस्त पुऱ्या करून घेणार आहे। तर या ज्या पुऱ्या आहेत हे मी तेल लावून लाटून घेणार आहे, म्हणजे पुऱ्या तळताना जर पीठ लावून जर पुऱ्या तळल्या तर त्या पिठामुळे तेल खराब होते। तर ह्या अशा आकाराच्या मी पुऱ्या लाटून आता मस्त तळून घेणार आहे तेलामध्ये। तर एकदम मध्यम अशा मी ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत, तेल चांगले गरम केलेले आहे, गॅस मध्यम आचेवरती ठेवून हे अशा प्रकारे मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशी पुरी फुगलेली आहे। तर रवा टाकल्यामुळे हे अशा पुऱ्या मस्त टम्म फुगतात आणि मऊसुद्धा राहतात छान।
तर अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। तर शिरा बनून झालेला आहे, चण्याची सुकी भाजी बनून झालेली आहे आणि आता या मी पुऱ्या सुद्धा तळून घेत आहे। तर आता मी काव्याचा टिफिन पॅक करणार आहे। तर अष्टमी स्पेशल मी मस्त टिफिन बनवला तिच्यासाठी। आणि तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण जेवढे जण बघतात, जेवढे आता सध्या व्ह्यूज येतात माझ्या व्हिडिओजला, तेवढे सबस्क्राईब करत नाहीत। आणि सबस्क्रिप्शन हे पूर्णपणे फ्री आहे, त्याच्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। तर काव्याला टिफिनमध्ये ही चण्याची भाजी मी आता ठेवून घेतली, त्यानंतर पुऱ्या, तर मी तिला 3 पुऱ्या दिलेल्या आहेत, त्याबरोबर मी तिला हा शिरासुद्धा दिलेला आहे आणि मी तिला आता या बनाना चिप्स देते। तर अशा प्रकारे मस्त अष्टमी स्पेशल आज मी तिला टिफिन दिला आणि हे सर्व पदार्थ हे तिच्या आवडीचे आहे आणि हा तिचा 2 रिसेटचा टिफिन आहे। तर आज आहे नवरात्र उत्सवातला 8वा दिवस, आज अष्टमी आहे आणि आज महागौरी देवीची पूजा केली जाते। तर दुर्गा देवीचे 8वे स्वरूप महागौरीचे आहे। महागौरीला आदिशक्तीचेच एक रूप मानले जाते। पुराणातील काही उल्लेखांनुसार आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी आहे। देवीच्या या स्वरूपाला अन्नपूर्णा, ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी असे संबोधले जाते। तर आता मी रांगोळी काढत आहे। तर ही जी रांगोळी आहे ही पण अष्टमी स्पेशल अशी देवीचं रूप असं मी रांगोळी आता काढून घेणार आहे। तर मी ऑरेंज कलर दिला आणि मध्यभागी असा येल्लो कलर दिलेला आहे। तर मध्ये हे मी एक स्केल घेऊन परफेक्ट असं माप घेतलं, कारण मी आता देवीचा जो चेहरा आहे तो इथे काढत आहे। तर हे अशा प्रकारे मी आधी एक चित्र काढून घेणार आहे, मला जशी रांगोळी काढायची आहे आणि मग त्यानंतर मग त्यामध्ये मी कलर भरणार आहे।
तर अशा प्रकारे मी आज अष्टमी स्पेशल रांगोळी काढली आणि अष्टमी स्पेशल मी आज सकाळी काव्याला टिफिन दिला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.